पितरान् तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुळदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नम. शिवशरणात पितरांनो, मी कडप प्रत्येकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सनातनी हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या शांती कर्मकांड सांगितलेले आहे. तर तेव्हा ह्या नवीन बाळां ज्यावेळेला जन्म घेते त्यावेळेचे काही शांती कर्म पंचांगात दिलेले असते. यामध्ये यम घंटयोग, दग्धयोग आणि मृत्यूयोग असे तीन अशुभ योग दिलेले असतात चालू पंचांगात. पुढील पंचांगात तर दिलेले नसतात. म्हणून आपण घाईने या जनशांती कर्माकडे वळायचं आहे. बाळ ज्यावेळेला जन्म घेतो त्याच्या 12व्या दिवशी आपल्या घरी राहत्या घरी पंडितामार्फत विधिवत हा कर्मकांड आपल्याला करायचा आहे, जेणेकरून बाळाच्या पुढील जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे अघटित घटना घडू नये. निदान या जनशांती कर्म तरी आडवी येऊ नये असे आपण सर्वांना वाटायला पाहिजे. म्हणूनच आपण हे जनशांती कर्मकांड करणं गरजेचं आहे मित्रांनो. याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो, कारण आपल्या बाळाच्या जीवनामध्ये आपल्याला सुखाचेच प्रसंग जास्त पाहायचे असतात मित्रांनो. आणि यानंतरही काही जनशांती असेल त्या दिवशीची, तेही ती वेगळी, ती या ठिकाणी मी देत नाही आहे. या ठिकाणी फक्त तीन अशुभ योग आहेत यांची शांती करण्यास मी सांगत आहे. तर एका कुटुंबाने हे शांतीकर्म केलेले आहे, जननशांतीकर्म, पण बाळाला वर्ष होऊन उलटल्यानंतर ते शांतीकर्म केलेले आहे, अवश्य केलेले आहे. तर त्याचे चित्रीकरण मी आपणासमोर सादर करीत आहे. तेव्हा आपण एकच गोष्ट लक्ष घ्या की आपल्याला हे जननशांतीकर्म फार गरजेचे आहे पंचांगाच्या थ्रू. इतर वेळेला तुम्हाला ते दिसणार नाही, कळणार नाही. यासाठी आपण पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारले तरी चालेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. तर हा आता आपण चित्रीकरण प्रत्यक्ष या मृत्यू योगाचे जे आहे, या बाळाच्या जीवन ज्याच्यामध्ये जननशांतीमध्ये मृत्यू योग आला होता, तर याची शांती या ठिकाणी मी आपणास दाखवत आहे. बृहस्पती ददातु ओम शांति शांति शांति. तुझे कुलदेवीचं स्मरण करायचं. एक 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 काम कर मग, ते कोण टाकतात तिथे ती प्लेट प्लेट होते बाहेर काढची प्लेट खाली. मुलगी ना? मुलगी सोमवार वास तिथी सर्व दोष दोष परिहरणार्थ सूचित सूचित परमेश्वर परमेश्वर प्रत्यर्थे सर नवग्रह मृत्युयोग मृत्युयोग शांती शांती परिचय नवग्रह नवग्रह अनुकूलता अनुकूलता नवग्रह नवग्रह देवता देवता सांगता सांगता प्रत्यर्थे प्रत्यर्थे रुद्र रुद्र देवता देवता कुंडस्थ देवता देवता अग्नि अग्नि देवता देवता स्थापन स्थापन पूजा कर्म पूजा कर्म अहम अहम करिष्ये करिष्ये निर्विघ्न निर्विघ्न सिद्धार्थ सिद्धार्थ गणपति गणपति स्मरण स्मरण पूजन पूजन करिष्ये करिष्ये थोड़ा बैठ जाता.
ओम गणनाथ मांगणी योग ओम गणनाथ मांगणपटिंग महे कवि कविनाम उपस्थम देश राज्य ब्रमण अनुसन दीप साधनम पदकुंड महाकाय सूर्य प्रिय सम प्रभ निर्विघ्नम गुरु मे जगदमृत गणाधिम जामुपल चारु भक्तनम उमाकर पाद पर्य ऋषि बुद्धि नागन उतम वायु तम सूर्य तम चंद्र तम ब्रह्म नमो राघवतायताय लंबोदीराय नागानायुरदेय गौरीनारायण नमस्ते नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुदेव नमः नमस्ते देवता यावत पूजा समाप्ती ए गोप्या गोपीला घ्या इकडे
श्री
धन्यवाद मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याणम, हरिओम शिवा महादेवा.